विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. भाजपा कार्यालय संभाजीनगर शहर जालना येथे भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस आणि राज्य सरकारच्या विरोधात सवाल जवाब विचारण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकरता 20 लाख कोटी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लघुउद्योग, मोफत धान्य वाटप, मोफत गॅस सिलेंडर, 60 वर्षावरील अल्पभूधारकांना पेन्शन, विविध योजना, विकास कामे सुरू केली असून देखील काँग्रेस आणि महाराष्ट्र राज्य सरकार 20 लाख कोटी गेले असा चुकीचा सवाल करत आहे. त्यास भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं सविस्तर उत्तर देण्यात आलं आहे. यामध्ये भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक सुजित गुजोगस यांनी पक्षाचं मत मांडलं आहे. याप्रसंगी ज्येष्ठ भाजपा नेते वीरेंद्र धोका, नारायण पवार, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. आमचं आजचं जे आंदोलन आहे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष विक्रांतजी पाटील साहेब व प्रदेश उपाध्यक्ष राहुल भैया लोणीकर साहेब यांच्या आदेशानं हे आमचं आंदोलन आहे. आंदोलनाचा विषय असा आहे की काँग्रेस पक्षावाले आत्मनिर्भर भारतचं केलं काय, 20 लाख कोटी रुपये गेले कुठं, हा एक त्यांचा मुद्दा चालू आहे. त्यांना मला सांगायचं आहे की कोरोनाच्या या संकटामध्ये आम्ही महाराष्ट्र सरकारला केंद्राकडनं जे मोफत धान्य वाटप केलं ते केंद्रानं केलं, तुम्ही केलं काय राज्यानं, केंद्राकडनं महाराष्ट्रामध्ये 6 कोटी लोकांना सिलेंडरचं वाटप झालंय मोफत केंद्राकडनं, त्यानंतर तुम्ही केलंय काय, राज्य सरकार काही करायला तयार नाही. लघु उद्योगाकरता 15,000 कोटी तरतूद या आत्मनिर्भर भारतच्या योजनेमध्ये आहे, राज्यानं केलं काय. आणि हा काँग्रेसला विचारायचा सवाल नाही आहे, काँग्रेसने हा प्रश्न करायचा त्यांना उद्देश नाही. काँग्रेसनी जाणून बुजून जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलंय, या व्यतिरिक्त त्यांनी राजकारणापलीकडे काही केलेलं नाही. आत्मनिर्भर भारत योजना लघु उद्योगाकरता आहे, शेतकऱ्याकरता आहे, कामगारांसाठी आहे. ती योजना 60 वर्षाच्या वरील असणाऱ्या अल्पभूधारकांना पेन्शनची योजना त्याच्यामध्ये तरतूद आहे. या सगळ्या योजना टप्प्याटप्प्यानं नरेंद्र मोदीजी जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. भाजपच्या वतीनं हे काम चांगलं चालू आहे. आत्मनिर्भर भारत योजना 20 लाख कोटीचं हे काम होतंय. पीएम फंडात दिलेल्या पैशातून हे काम होतंय. सीएम फंडातले पैसे गेले कुठे राज्य सरकारचे ते सांगा. राज्याला हा विचारण्याचा अधिकार नाही. काँग्रेसचं हे बंडाबळीचं राजकारण आहे, जनतेची दिशाभूल करणारं राजकारण आहे, आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारत योजना समजून घ्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.